आणि त्यानंतर आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आत्ता सोबत आहेत रौनक आता अजय चौधरीनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे नेते पोलीस आयुक्तांची भेट काही वेळातच घेणार आहेत आणि या मोर्चा संदर्भात चर्चा करणार आहेत आत्ताची तुझ्याकडची अपडेट कविता आपल्याला जी सूत्रांच्या वतीनं माहिती मिळालेली आहे या संदर मोर्चा संदर्भातलं जे पत्र आहे निवेदन आहे ते मुंबई पोलिसांना परवानगी संदर्भात शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलं होतं तिथले जे विभाग प्रमुख आहे संतोष शिंदे त्यांच्या वतीनं हा हे पत्रव्यवहार जे आहे ते करण्यात आलं होतं आणि ही परवानगी प्राथमिक स्वरूपात मुंबई पोलिसाच्या वतीनं नाकारण्यात आलेली आहे त्याचमुळे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात आता शिष्टमंडळ काही वेळानंतर मुंबई पोलीस कमिशनर विवेक फंसाळकर यांची भेट घेणार आणि त्यांना विस्तृत स्वरूपात शिवसेनेच्या मोर्चा संदर्भातली नेमकी प्लॅनिंग काय आहे आणि कशा स्वरूपाच्या पोलिसांच्या जे काही सूचना असतील त्याचा पालन काटेकोरपणे पालन जे आहे ते शिवसेना या संपूर्ण मोर्चा दरम्यान करेल मात्र परवानगी आम्हाला या ती द्यावी अशा स्वरूपाचं परत एकदा निवेदन करण्यासाठी हे शिष्टमंडळ इथे मुंबई पोलिसांना भेटणार आहे पण सर्वात महत्वाचं की काल ज्या पद्धतीची घटना बीएमसीच्या अधिकाऱ्याला मारहाण शिवसैनिकांच्या वतीनं करण्यात आली कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांमध्ये आणि खास करून बीएमसी अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या संदर्भातलं संताप आहे ते स्वतः आज इकबालसिंग चहल जे बीएमसी कमिशनर आहेत त्यांची त्या लोकांनी भेट घेतलेली आहे आणि आपला राग जे आहे ते व्यक्त केलाय त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमी बघता मुंबई पोलीस यांचं निवेदन दिल्यानंतर परत एकदा परवानगी देणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि याकडे सर्वांचं लक्ष आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि याबाबत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर